काय वाद आहे? हा 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 मिरची तिकडे गुप मला अजिबात नाही आवडला. हा हा नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकिर्त जी. महाराष्ट्र फूड टूरच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ही टूर करताना मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये बाहेरून सुद्धा खूप सारे पदार्थ आलेत आणि इतक्या वर्षांमध्ये ते आपल्या खाद्य संस्कृतीचा एक भागच झाले, त्यामुळे हे पदार्थ कव्हर करायलाच पाहिजेत. त्यामुळे आज मी आलोय पुण्यातल्या पिंपरीमध्ये आणि इथे मी एक्सप्लोर करणार आहे सिंधी फूड. भारत पाकिस्तान फाळणी जेव्हा झाली तेव्हा पिंपरीमध्ये सिंधी लोकांचा रेफ्युजी कॅम्प झाला होता आणि तेव्हापासून सिंधी मार्केट आणि सिंधी फूड कल्चर इथे डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आणि आता हे प्रॉपर एस्टॅब्लिश मार्केट आहे. त्यामुळे इथे आपण सिंधी नाश्त्याचे पदार्थ एक्सप्लोर करणार आहोत. लय भूक लागली आहे, चला. तर आपला पहिला स्पॉट आहे महादेव पॅटिसवाला, पण दुर्दैवाने महादेव पॅटिसवाल्याकडे येऊन आम्ही पॅटिस खाऊ शकणार नाही आहोत, कारण पॅटिस जे आहे ते इथे संध्याकाळी मिळतं. आम्ही इथे सकाळच्या वेळी आलोय आणि सकाळी इथलं फेमस आहे ते म्हणजे दाल पकवान आणि गुलाबजाम. तर म्हणजे गुलाबजाम जो आहे म्हणजे याचा साईज आणि हा म्हणजे विषय डेंजर दिसतोय, विषय एकदम खतरनाक दिसतोय. आपण याच्याकडे नंतर बघूयात, आधी आपण दाल पकवान खाऊयात. तर ही पुरीसारखी आहे, पापडासारखं दिसतंय हे, म्हणजे मैदा जिरा आणि मीठ असं कॉम्बिनेशन आहे आणि ही जी दाल आहे ही चण्याची डाळ आहे आणि हे एकत्र खातात असं मला कळलं आणि हे मी पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा दाल पकवान खातोय. मग बघूयात कसं लागतंय. मी ॲक्च्युली विचारलं की कसं खायचं, म्हणजे ह्याच्यावर ओतायचं आहे का काय, कारण पापडासारखं दिसतंय मला काय कळेना. पण त्यांनी मला सांगितलं की तसं असा तुकडा तोडायचा आणि सोफेस्टिकेटेड खायचं असेल तर चमच्याबरोबर, पण मला असं वाटतं की डायरेक्ट बुडवून खाऊयात आपण. डाळ बऱ्यापैकी पातळ आहे, म्हणजे खूप दाट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही, मीडियम आपण म्हणता येईल आणि असं सगळं येईल असं. जबरदस्त कॉम्बिनेशन लागते बरं का हे, कारण ना ही जी डाळ आहे ना स्पायसी नाही आहे, खूप माइल्ड आहे आणि किंचित आंबटसर चव आहे त्याला. या डाळीमध्ये थोडीशी त्यांनी चिंचेची चटणी मिक्स केली आहे, त्यामुळे तुला किंचित आंबटसर आंबट गोड अशी चव येते आणि पापड जे ते आपलं नमकीन कसं असतं त्या पद्धतीचा पापड आहे हा. पापड कम पुरी म्हणता येईल, म्हणजे पूर्ण पापड पण नाही कारण पापड खूपच पातळ असतो, थोडा जाड आहे मैदा असल्यामुळे आणि चण्याची डाळ लय भारी लागते, म्हणजे खूप खमंग लागतं हे आणि थोडासा कांदा पण त्यांनी कच्चा टाकला आहे. ऑसम पदार्थ आहे, म्हणजे मी पहिल्यांदा आलाय दाल पकवान, किती वेळही खाऊ शकतो, फार सुरेख आहे. मुख्य म्हणजे हे आता त्यांनी आत्ता तळलं आहे ताजं, खूप खुसखुशीत आहे. आणि नमकीनचं काय होतं, आपण चहा बरोबर खातो कारण कोरडं कोरडं ड्राय वाटतं, पण हे डाळ असल्यामुळे ते ओलसर पण फ्लेवर त्याला मिळतोय, काय वाद आहे. हा 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 मग सगळ्यात छान गोष्ट म्हणजे मैदा आहे तो शरीराला खूप चांगला असतो. सकाळच्या वेळी तुम्ही जर मैदा खाल्लात ना तुमची बॉडीलाही खुश होते. हे फळं बिळं असते काही गोष्टी खायचे नाहीत, मस्त की मैदा ग्लुटननी भरलेला, पण या गोष्टी इथे बघायचे नाहीत. इव्हन बिंदास दाल पकवान खायचं, मला यांनी सांगितलं की सिंधी लोकांचा ट्रॅडिशनल नाश्ता आहे. म्हटलं कल्ला करतात राव सिंधी लोक, असा नाश्ता जर असेल ना दररोज, पोहे काहीच नाही याच्या पुढे. विचारलाय डोळा होता माझा मगासपासून. आपण गुलाबजाम ट्राय करूया, हे नंतर बघूयात. मला ना गुलाबजाम तोडायचा, लगेच गुलाबजामची लायकी कळते खरंच चांगला आहे का वगैरे. लय सॉफ्ट आहे, साईज एक नंबर आहे गुलाबजामचा. हा हा सुरेख चव आहे, तर खूप मस्त तळला गेलाय आणि याची खासियत मला काय वाटते, म्हणजे वेगळे पण मला वाटत आहे गुलाबजाममध्ये, थोडं कस्टर्डची चव कशी येते, कस्टर्डची तशी हलकी चव आहे. त्यांनी काय घातलंय मला माहीत नाही, पण थोडंशी कस्टर्ड टाईप त्याला चव येते आणि अजिबात जास्त गोड नाही आहे, मजा येते खाताना. हे जे कॉम्बिनेशन आहे ना दाल पकवान आणि गुलाबजाम, बेस्ट वा. आणि गुलाबजामची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे आत्म ना तसं गट्टू राहतो छोटासा, तसा तो कच्चा राहतो, तर तसं नाही आहे, प्रॉपर सॉफ्ट आहे, सगळीकडनं छानपैकी तळला गेला आणि मस्त पाकात घोळवला गेला. वा काय बात. मेन सिंधी आयटम झालेला आहे, आता पुढे अजून काय मिळतं आपण जरा बघूया, चला. तर आत्ता आपण आलोय सेकंड आपला फेमस स्पॉट, तो म्हणजे विशाल चाट भांडार. हा आहे अगदी साई चौकाच्या एक्झॅक्ट समोर, ही ॲक्च्युली गाडी आहे. इथे पण सगळे सिंधी पदार्थ मिळतात, दाल पकवान नंतर सामोसा चाट आहे, पण आम्ही घेतले रगडा पॅटिस. ऑफकोर्स महादेवमध्ये रगडा पॅटिस आपलं मिस झालं होतं, तर आपण इथे म्हणलं की पॅटिस इथलं ट्राय करूयात.
टिपिकल आपल्याला जसं रगडापेटे जातात तसंच आहे, पण अशी क्वांटिटी एकदम मजबूत दिसते. ऑफकोर्स कांदा, छोले आणि रगडा आणि आहे ताजा ताजा पॅटीस. प्रचंड खुसखुशीत आहे पॅटीस आणि बाहेरनं क्रिस्पी, आतनं एकदम सॉफ्ट. आणि जनरली आपण जे भेळ्याच्या गाडीवरती रगडा पॅटीस खातो ते खूप जास्त स्पायसी किंवा आंबट गोड असतं. ही जी डाळ आहे ती बऱ्यापैकी माइल्ड आहे, त्यामुळे आपण घरी बनवतो ना रगडा पॅटीस त्या पद्धतीची थोडीशी चव आहे. जनरली जी आपण गाड्यावरती पाणीपुरी खातो तो जो रगडा असतो तो पांढऱ्या चण्याचा असतो, आणि हा जो रगडा आहे हा छोल्याचा रगडा आहे. आय थिंक हा डिफरन्स मला वाटतोय. आता रगडा पॅटीस हा इतका आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन झाला पदार्थ, त्यामुळे असा काही सिंधी किंवा वेगळा खातोय असं मला वाटत नाही आहे, पण चवीला नक्कीच चांगला आहे. दुसरा आपण पदार्थ घेतलेला आहे म्हणलं आपण वेगळा घेऊयात पदार्थ, म्हणून इथे आपण घेतलाय दाल वडा. आणि हा जो दाल वडा आहे हा मुगाच्या डाळीचा असतो. हा ॲक्च्युली मी ते शेगाव कचोरी आपल्याला मिळते ना त्या ठिकाणी पण हा दाल वडा मिळतो, तो मी खाल्ला होता पण तो मला खूप ड्राय वाटला होता, आणि तो फक्त चटणीसोबत देतात. आता मी प्रॉपर तोडून रगड्यासोबत दिला आहे दाल वडा. तर हा ओके ओके, त्याचं कारण असं आहे की जो रगडा आहे तो मिक्स होत नाही आहे. पॅटीस आहे ना पॅटीस, ते पूर्णपणे शोषून घेतं पूर्ण रगड्याला, तसं असं होत नाही आहे, त्यामुळे थोडंसं ड्राय वाटतंय खाताना जरी ते रगड्यासोबत असलं तरी. पण ओके, मी सजेस्ट करेन की शक्यतो पॅटीसच खा, कारण जर महादेव पॅटीसवाला तिथे संध्याकाळीच पॅटीस मिळतं, त्यामुळे जर तुम्ही सकाळी आला असाल आणि तुम्हाला पॅटीस खायची इच्छा असेल विशाल हा चांगला ऑप्शन. बाय द वे रगडा प्रकाराबद्दल यांचं विशेष प्रेम दिसतंय, कारण प्रत्येक गोष्ट ते रगड्यासोबत देतात. तुम्ही सामोसा घ्या, दाळ वडा घ्या, पॅटीस घ्या, काय पण घ्या, ते म्हणतात आम्ही रगडा तुम्हाला देणारच. 42 इयर्स से धंदा चालू है मलाई का. आता विशाल चाट भांडारला लागूनच या काकांचा खूप इंटरेस्टिंग ठेला आहे, तो बघूनच मला खूप टेम्पटिंग वाटलं. इथे सिंधी मिठाई आहे सगळी, खोबऱ्याची वडी आहे, कलाकंद आहे आणि खरवस आहे. आत्ताच त्यांना ड्रिलिंगचं काम चालू करायचं होतं, त्यामुळे वाटलं की जरा लांब येऊन याच्याबद्दल आपण बोलूयात. टूथपिकने आयुष्यात पहिल्यांदाच खरवस खातोय मी, तर बघूयात की कसा आहे खरवस. मला अजिबात नाही आवडला, मुळात खरवस खातोय असं वाटतच नाही आहे, खरवसाचीच चव नाही आहे याला. टेक्स्चर पण कम्प्लिटली वेगळं आहे, एकतर साखरेचा आहे म्हणजे मला गुळाचा आवडतो, पण त्यापेक्षाही टेक्स्चरच हे मलईसारखं आहे. माझ्यामध्ये खरवसाचा काहीच गंध नाही किंवा चव नाही, खूपच साखर साय खाल्ल्यासारखं वाटतंय. नंतर मला साय हा प्रकार अजिबात आवडत नाही, मुळात हा खरवसच नाही असं मला वाटतंय. म्हणजे जर चीक असतो तशी चव आणि तसा टेक्स्चरच नाही आहे याला, यांनी काहीतरी दुधाचाच प्रकार केला आहे असं मला वाटतंय. आणि वेलची तर अजिबात नाही आहे, पण ठीक आहे प्लेन खरवस पण जर चांगला असेल तर छान लागतो. खरवस हायजीन तर काही संबंधच नव्हता, आपण बऱ्याच वेळा आपण स्ट्रीट फूडला हायजीन बघतच नाही, पण ज्या पद्धतीने ओपन ठेवला होता मी नाही रेकमेंड करणार. आहेत ते काका 40 वर्ष जुने आहेत, पण आपल्याला नाही आवडला, अजिबात नाही आवडला, म्हणजे आम्ही ह्या पुढे संपू पण शकणार नाही. हे तुम्ही खा या, ठीक नाही हो रहा सर, आप गलत कर रहे सर. मैं गलत नहीं कर रहा हूं, मैं खुल के बोल रहा हूं सर, सॉरी क्षमा चाह. तर आपला पुढचा स्पॉट आहे आरपी नास्ता हाऊस, त्यांनी नास्ता असं लिहिलंय आणि हा फेमस आहे भजी आणि वड्यासाठी. खरं तर सिंधी लोकांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या असतात, तर मिरची भजी फेमस आहे, जशी राजस्थानला मिळते तशीच ही मिरची भजी आहे. अशाच पद्धतीची मिरची भजी गोव्याला सुद्धा मिळते आणि ती त्यांनी कांदा, हिरवी चटणी आणि पावासोबत दिलेला आहे. तर आपण पहिली मिरची भजी खाऊन बघूयात कशी आहे. मिरची तिखट आहे खूप आणि त्यात चटणी पण तिखट आहे, फार जास्त तिखट आहे. म्हणजे ज्यांना खूप जास्त तिखट खायला आवडतं त्यांना आवडू शकेल, कारण याचं कारण असं आहे की जनरली काय होतं मिरची माइल्ड होतं जेव्हा तुम्ही तळता तेव्हा, आणि मी म्हणतो तसं गोवा आणि राजस्थानला खूप माइल्ड मिळते, ती मिरची आहे ती खूप जास्त तिखट आहे, त्यामुळे म्हणजे पूर्ण आत आग लावते ती मिरची. पावाबरोबर थोडी माइल्ड होईल असं मला वाटलं होतं, पण त्यात त्यांनी हिरवी चटणी पण दिली, त्यामुळे सगळंच खूप स्पायसी झालं आहे. ओके ओके असं म्हणून मी खूप जास्त तिखट लागलं ना की तुम्हाला चवीचा आनंदच घेता येत नाही, आणि थोडी गार पण आहे. त्यांचं असं म्हणणं की गारसुद्धा चांगली लागते पण नाही एवढी खास लागते, त्यामुळे फार असं येऊन ट्राय करावा इतकं काही चांगलं नाही आहे. ओके, जशी मिरची भजी सगळीकडे मिळते तशीच आहे. आता दुसरं त्यांची ही कांदा भजी आणि वडा, त्यांचा वडा पण वेगळ्या पद्धतीने बनवतात असं ते म्हणले. तोडून बघूया आपण
ओ आतमध्ये पूर्णपणे पांढरी म्हणजे हळद नाही घातलेली त्यांनी, कोथिंबीर भरपूर आहे आणि बटाट्याची भाजी वेगळी वाटते पण आवरण खूप जाड आहे आणि परत हे थंडगार असल्यामुळे कसं लागेल मला माहीत नाही. परत ओके ओके वाडा, याचं कारण असं आहे की खूप जास्त पीठच लागतं आहे सगळं, म्हणजे इतकं जाड येते पीठ, त्यात भाजीचा फ्लेवर काहीच लागत नाही आहे, पूर्ण पीठ पीठ खाल्ल्याचंच तोंडामध्ये असं ती चव येते, खूपच ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज म्हणता येईल. भजी बघूया, हा थोडा वेगळ्या प्रकारे पण अगेन हे गरम जसं चांगलं लागेल. वेगळ्या प्रकाराच्यासाठी जनरली गोल भजी जी आहे ना ती अशी खूप सॉफ्ट होते नंतर, ही गोल भजीच आहे पण तरी क्रिस्पी आहे. जनरली आपल्या खेकडा भजी क्रिस्पी असते आणि गोल भजी मऊ असते, पण गोल भजी असून सुद्धा क्रिस्पी आहे आणि त्याचा पॅटर्न वेगळा आहे, तर तुकडे 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 अशी अख्खी अखंड गोल भजी अशी नाही आहे. त्यामुळे हे तसं ओके ओके आहे, म्हणून तसं ओके ओकेच आहे. म्हणजे दाल पकवान किंवा चाट खाऊन आपल्याला वाटलं होतं तसं तरी मला काही वाटत नाही आहे, पण काही वेगळ्या प्रकारची भजी ट्राय करायची असेल तुम्ही करू शकता. खरं तर म्हणजे आपल्याला बॉलिवूड किंवा टिपिकल हिंदी पिक्चरमध्ये सिंधी बिझनेसमॅन असला की तो ओय झुलेलाल असंच म्हणतो आणि पापड खातो, असे एवढेच रेफरन्स आपल्या लहानपणापासून. तर या दुकानाचंच नाव आहे झुलेलाल, जे साई मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे आणि इथला फेमस आहे फालुदा. त्या फालुद्यामध्ये कुल्फी आहे, रबडी आहे, शेवया तर आहेतच, जेली पण आहे. केवढी क्वांटिटी याची, म्हणजे जर हे एकाने खाल्लं ना म्हणजे उशी घ्यायची आणि असं इथंच या बाकावर अडवायचं चालूच शकणार नाही, एवढं याची क्वांटिटी आहे. पण तरी आपण ट्राय करून बघूयात, कारण आता काहीतरी गोड खायची इच्छा झालीच होती. तर मी कुल्फी आणि सगळ्या गोष्टी येतील एका चमच्यामध्ये असा प्रयत्न करतो. म्हणजे खूपच सुदिंग, म्हणजे आणि त्यात जितकं ऊन वाढतंय तर तेलकट खाल्लंय आणि नंतर हे खाल्ल्यावर ते ना म्हणतात ना की कलेजे मी ठंडक त्या टाईप वाटतंय, खूपच मस्त फिलिंग आहे. याचं कारण असं आहे की रबडी खूप छान आहे यांची, कुल्फी पण उत्तम आहे. एवढ्या गोष्टी जेव्हा असतात ना एकत्र तेव्हा कशाचीच एक धड चव लागत नाही, पण तसं नाही आहे, हे सगळं एकरूप झालंय छान. म्हणजे त्याचे फ्लेवर जे त्यांनी केलेत तयार ते विचारपूर्वक केलेत, आता काहीतरी स्पेशल द्यायचं म्हणजे टाका काजू, टाका बदाम, टाका जेली सगळंच द्या एकत्र टाकून असं जे प्रकार करतात तो प्रकार नाही आहे. तर ते खरंच छान कॉम्प्लिमेंट करतोय. मस्त रबडी आहे सुरेख आणि मध्येच रोज फ्लेवर फार भारी लागतं. हा, इथला फालुदा सुरेख म्हणजे का 75 वर्ष जुनं आहे ते समजतंय. प्रॉपर हा ओल्डर स्पॉट आहे म्हणजे टिपिकल सिंधी फालुदा आहे, फार सुरेख. एकटा माणूस शौकीन असेल आरामात संपू शकतो. चॅनल खे सबस्क्राईब कयो अँड लाईक करो. ओके, एक वाक्य सिंधी मलाही जमलेलं आहे. तर हे होते आमचे सिंधी पदार्थांचे इंटरेस्टिंग स्पॉट्स. यामध्ये बॉम्बे सँडविच पण आहे जे संध्याकाळी ओपन होतं, तिथे सोया चाप खूप फेमस आहे. तर मी नॉन व्हेजिटेरियन खात नाही, पण ज्यांना खिमा खायचा आहे, सिंधीचा खिमा खूप फेमस आहे, तो सुद्धा इथे मिळतो. बऱ्यापैकी स्पॉट कव्हर करायचा आम्ही प्रयत्न केला. भारी गोष्ट म्हणजे 47 साली रेफ्युजी कॅम्पमध्ये इथे हे सगळे लोक आले होते आणि हळूहळू त्यांनी आपले बिझनेसेस चालू केले आणि ते इतके चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी वाढवलेत. तर मजा आली वेगळ्या पद्धतीचं कल्चर पुण्याच्याच जवळ किंवा पुण्यातल्याच पिंपरीमध्ये अनुभवून. असेच आपण इंटरेस्टिंग फूड कल्चर वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आणणार आहोत. अजून कुठलं महाराष्ट्रातनं महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले इंटरेस्टिंग स्पॉट्स असतील किंवा फूड असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आपण ते पण कव्हर करायचा प्रयत्न करू. असेच इंटरेस्टिंग फूडचे आणि फिरण्याचे व्हिडिओ आपण सोमवारी आणि बुधवारी घेऊन येत असतो, त्यामुळे सोमवार आणि बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.